विद्यार्थी मित्रांनो, 3 एप्रिलला आपला IT कॉम्प्युटर AML M3 पेपर आहे. यस, पेपरचा अभ्यास करतोय, पण प्रश्नपत्रिकेचं काय, प्रश्नपत्रिका सोडवायची कशी. सो मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी इन डिटेल तुम्हाला एक कम्प्लीट मॉडेल क्वेश्चन पेपर M3 इन सेमची सॉल्व्ह करून दाखवणार आहे. सो ती कशी सोडवायची, पेपर कसा सोडवायचा, प्रत्येक क्वेश्चनला किती टाईम द्यायचा, कुठला क्वेश्चन कधी सोडवायचा, सिलेक्शन कसं करायचं, कुठले क्वेश्चन और सोडवायचे, कुठले घ्यायचे, सर्व आयडिया क्लिअर होईल. कारण आपण अभ्यास करतोय, पण अल्टिमेटली आपल्याला 3 तारखेला पेपर सोडवायचा आहे. सो पेपर सोडवायची प्रॅक्टिस काय, आणि बाजारात गेलो तर डिकोड इझी सोल्युशन काहीच नाहीये. मग पेपर सोडवायची प्रॅक्टिस व्हावी तुमची, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय, ज्याच्यामध्ये हा पूर्ण M3 पेपर तुम्हाला 30 मार्काचा मी इन डिटेल सोडून दाखवणार आहे. व्हिडिओ बघितला की तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येईल, यस माझा अभ्यास झालाय, सो अभ्यासानंतर मला पेपर कसं सोडवायचं ही पूर्ण आयडिया क्लिअर पर्पल हॅटमुळे मिळाली. आणि आयडिया क्लिअर झाली की M3 आपण कॉलेजमध्ये टॉप करणार, आपण युनिव्हर्सिटी टॉप करून वर्गात पहिले येऊ शकतो, आपण 30 पैकी 30 घेऊ शकतो. यासाठीच हा पूर्ण आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, सो आपण सुरुवात करूया. मित्रांनो, हे शिकवल्यानंतर राहील प्रश्न याची PDF काय, कारण तुम्हाला सोल्युशन लागेल, इथं व्हिडिओ आहे. सो कंप्लीट सोल्युशन तुम्हाला पाहिजे तर त्यासाठी काय करा, आपलं प्ले स्टोरवरून पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ऍप्लिकेशनमध्ये गेले की तुम्ही तुमचं डिपार्टमेंट सिलेक्ट करा, AIML IT कॉम्प्युटर, आणि त्याच्यामध्ये कॉन्टेंटमध्ये गेले की तिथे आपले एक फोल्डर मी बनवला आहे. पहिल्यांदा 6 युनिटचे नाव आहे, 7वा फोल्डर आहे तो आहे आपला इनसेम पेपर सोल्युशन. त्या फोल्डरमध्ये हा पूर्ण पेपर मी सॉल्व करून तिथे दिलेला आहे. अजून एक पेपर तुम्हाला प्रॅक्टिससाठी, तो पण विथ सोल्युशन मी तिथे सॉल्व करून ठेवलेला आहे. सो दोन्ही आणि त्या व्हिडिओ ते पूर्णची पूर्ण PDF ओपन आहे, फ्री आहे, ते लॉक नाही आहे, ओपन आहे, सर्वांसाठी ओपन आहे. सो त्यामुळे तुम्हाला काय होईल, याची पूर्ण PDF भेटेल आणि तुमचा अभ्यास अजून भारी होईल. यस, सो तुम्हाला आयडिया पूर्ण क्लिअर होईल. इथे व्हिडिओत समजून घेतलं कसं पेपर सोडवायचा, नंतर PDF आली, एक नाही 2 PDF आल्या, त्यांची प्रॅक्टिस करा, एक तास टाईम लावून दोन्ही पेपर न बघता सोडवा, विथ सोल्युशन तुम्हाला चेकिंगला आहे. अशा प्रकारे केलं ना M3 इनसेममध्ये 30 पैकी 30 फिक्स. ओके, सो सुरू करूया. बघा, आपला M3 पेपर आहे IT कॉम्प्युटर AIML साठी, 1 तासाचा टाइम आहे. सुरुवात कशी करायची, बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग. तुमचा पेपर असाच असणार आहे, क्वेश्चन नंबर ए मध्ये तुम्हाला 3 बीट असतील, बघा 1 2 3, 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे. सो मी माझ्या हिशोबाने सोपे घेतो, मी ऍक्च्युअल पेपर सॉल्व करून दाखवतोय, जेणेकरून मी जसं करतोय तसंच तुम्हाला तिथे करायचं आहे. सिलेक्शन करायचं, ऑरचे क्वेश्चन सोडवायचे नाही, बिलकुल नाही. बघा, आता मी सिलेक्शन करतोय, मला बघा, हा आहे e^x (v) मेथडचा क्वेश्चन आहे. लक्ष द्या, ही e^x (v) मेथड आहे, शॉर्टकट मेथड e^x(v), पण याच्यापेक्षा मला हा सिंपल वाटतोय कॉचिसचा प्रश्न. बघा, आता प्रश्न कसं ओळखणार, ईला ए कॉस मल्टिप्लाय म्हणजे e^x(v) मेथड, शॉर्टकट मेथड, मी हा स्किप करतोय माझ्या हिशोबाने, तुम्ही पण तुमचा अंदाज लावायचा. आता इथे माझं थोडं स्पीड जास्त असणार आहे, कारण मला विदिन टाइम पेपर सोडवायचा, टाईम फक्त 1 तासाचा आहे. ओके, सो बघा, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा, व्यवस्थित बघा. आता मला हे समजतंय, इथे x^2 आहे, डेरिव्हेटिव्हला 2 आहे, दोघं एकमेकांना मल्टिप्लाय, म्हणजे कॉचिसचा प्रश्न आहे. मी प्रश्न ओळखला, पहिल्यांदा प्रश्न ओळखायचा, कारण M3 प्रत्येक ठिकाणी फक्त एवढा शब्द असतो सॉल्व, क्वेश्चनचं टाईप नसतो दिलेला, टाईप ओळखायचा. इथे ओळखला, इने कॉसला मल्टिप्लाय केलंय म्हणजे e^x(v), इथे x^ डेरिव्हेटिव्हची पॉवर सेम 2 2, x^ डेरिव्हेटिव्हची पॉवर सेम 1 1, म्हणजे कॉचिसचा प्रश्न आहे. हा झाला कॉचिस क्वेश्चन, कॉची बरोबर, 2 सोडवायचे आपल्याला, एनी 2. क्वेश्चन 1A मध्ये तुम्हाला 3 पैकी 2 करायचे राहतील. असाच तुमचा इनसेमचा पेपर ॲक्ट 2 असाच असणार आहे, लक्षात ठेवा. नंतर थर्डला जर गेलो तर आपली सगळ्यात सिंपल व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर, जी फिक्स येणारी मेथड आहे, ती पण मी करणार आहे. सो मी हे 2 क्वेश्चन घेणार आहे, याने मला 3 out of 2 माझे सॉल्व्ह होत आहे, 5 and 5 10 mark माझे सिक्युअर होत आहे. नंतर मी काय करेल, खाली येईल, इथे जर मी बघितलं बी सेक्शन, हे 5 and 5 10 LD 15 mark, आणि हा बघा, हा बीट घेणार मी बीमध्ये काय, dx/y - z, dy/z - x - y, म्हणजे ही आहे मल्टिप्लायरची मेथड, मल्टिप्लायर लास्ट मेथड. सो ऑब्विसली मल्टिप्लायर्स मेथड आहे, म्हणजे मला हे 5 and 5 10 आणि 5 15 mark माझे सिक्युअर होतात. बी कंपल्सरी, बघा, एमध्ये 3 पैकी 2 सोडवायची, पण बी कंपल्सरी, सो 15 mark सिक्युअर होतात. चला सुरुवात करूया. पहिला आहे d^2 + 7d, हे काय येईल d^2 + 7d - 2y. ओके, सेकंड क्वेश्चन काय, x^(d2y/dx^2 - 3x/dy/dx. मी क्वेश्चन पेपर घेतो इकडे, जस्ट अ मिनिट. क्वेश्चन नंबर 1A मधला मी सेकंड घेतोय,
ओके क्वेश्चन पेपर मला सारखं मगधी जाण्यापेक्षा मी मोबाईलमध्ये ओपन करून घेतला म्हणजे मला मागे जाऊन क्वेश्चन लिहिण्याची गरज नाही. क्वेश्चन A1 A2 2 मध्ये पहिला क्वेश्चन आहे आपला, 2 मधला सेकंड कॉचिसचा, एक्स स्क्वेअर डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 3x dy बाय डी एक्स प्लस 3y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साईन लॉग एक्स. ओके सो बघा हा क्वेश्चन आहे. सो सोडवायचं कसं बघा, कॉचिसचा प्रश्न ऑब्व्हियसली स्टेप वन, पहिल्या स्टेपमध्ये काय करतो आपण डबल डेरिव्हेटिव्ह याला काय पुट करतो डी डी मायनस 1 मायनस 3 सिंगल डेरिव्हेटिव्ह काय टाकतो डी वायचा कोएफिशियंट 3 ऑफ वाय इज इक्वल टू एक्सला काय घेतो ई रेस टू झेड त्याचा स्क्वेअर साईन लॉग एक्सला काय टाकतो आपण झेड बरोबर. कॉचिसमध्ये एक्सला काय टाकतो ई रेस टू झेड लॉग एक्सला काय टाकतो झेड. ऑलरेडी आपण मागे प्लेलिस्टमध्ये जेवढा व्हिडिओ आहे पर्पल हॅट चॅनलच्या तिथे हे सगळं मी इन डिटेलमध्ये शिकवलं आहे. सो आता हे सोडवायचं डी 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 स्क्वेअर डी इन टू मायनस 1 मायनस डी मायनस 3d प्लस 3 सो किती झालं मायनस डी मायनस 3d मायनस 4d सो हे आलं डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 3 ऑफ वाय इज इक्वल टू ई रेस टू झेड इन टू टू 2z साईन झेड. बघा सो कॉचिसमधून गणित कन्वर्ट होतं आपल्या शॉर्टकट मेथडमध्ये. ही झाली ई रेस टू एक्स इन टू व्ही शॉर्टकट मेथड. इकडे वाय सी काढायचं. सो बघा स्टेप सेकंड याला मी कॅल्सिट टाकणार. डिग्री किती आहे याची 2 डिग्री 2 बघा डिग्री 2 कॅल्सीमध्ये मी डी स्क्वेअर डी कॉन्स्टंट 3 किम टाकणार डी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 डीचा मायनस 4 कॉन्स्टंट 3 सो मला दोन व्हॅल्यू भेटतील. सो बघूया कॅल्सी ऑन केला मी मोड 5 3 प्रेस करणार 991 ES प्लस कॅल्सी मोड 5 3. ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओजमध्ये ESMS दोघांवरती रूट्स कसे काढायचे ऑलरेडी सांगितलं आहे. सो 1 - 4 3 सो दिस बिकम्स 3 अँड 1 रूट आले 3 आणि 1 सो ऑब्व्हियसली दोन्ही डिफरंट रूट आहे. सो केस ए डिफरंट फॅक्टर किंवा डिस्टिंग रिअल अँड डिस्टिंग त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो याला M1 पहिल्या फॅक्टरला दुसऱ्याला M2 YC चा फॉर्म्युला आहे C1 e raised to M1x प्लस C2 e raised to M2x. सो ऑब्व्हियसली M1 M2 जागी 3 आणि 1 टाकूया. सो YC बनेल YC इज इक्वल टू C1 e raised to M1ला टाका 3 आणि M2ला टाका 1 3x प्लस C2 e raised to 1x. सो हा झाला YC. आता स्टेप 2 ला जाऊया YP चं काय फॉर्म्युला आहे राईट हँड साईड अपॉन लेफ्ट हँड साईड. बघा सोल्युशन तुमचं असंच पाहिजे जे मी लिहितो हे स्टँडर्ड सोल्युशन याच मी जायचं राईट हँड साईड अपॉन लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईडला काय e raised to 2z साईन झेड अपॉन डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 3 डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 3. ऑब्व्हियसली इथं मेथड मेन्शन करायची मेथड आहे ई रेस टू एक्स इन टू व्ही. बघा ए या मेथडचं सबस्टिट्यूशन काय रिप्लेस डी बाय डी प्लस ए. ए काय घ्यायचा ईच्या डोक्यावरची व्हॅल्यू ईच्या डोक्यावर काय 2 सो डी प्लस 2 घेणार. सो ऑब्व्हियसली इथे डीला टाकणार इक्वेशन आहे डी स्क्वेअर मायनस 4d प्लस 3 यस डीला टाकणार डी प्लस टू होल स्क्वेअर मायनस 4 डीला टाकला डी प्लस 2 प्लस 3. बघा आता हे कसं सॉल्व्ह होईल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इथे फॉर्म्युला येईल ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे तो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. सो ए म्हणजे डी झाला बी म्हणजे 2 झाला बरोबर. सो ए स्क्वेअर ए म्हणजे काय डी स्क्वेअर प्लस 2ab डी इंटू 2 प्लस बी स्क्वेअर 2चा स्क्वेअर मायनस 4 इंटू डी 4d 4 × 2 = 8 मायनस डी प्लस 3. बघा बरं हे बघा हे 2 × 4 डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 मायनस 4d मायनस 8 प्लस 3. सिम्प्लिफाय करूया प्लस 4d मायनस 4d कट 4 × 3 = 7 7 + 8 + 1 सो डी स्क्वेअर मायनस 1 काय आलं डी स्क्वेअर मायनस 1. आपण फक्त डिनॉमिनेटर सोडवला वरची टर्म तशी ई रेस टू 2z साईन झेड अपॉन डी स्क्वेअर मायनस 1. सो आपण इथपर्यंत आलो YP इज इक्वल टू न्युमरेटर ॲज इट इज ई रेस टू 2z साईन झेड अपॉन डी स्क्वेअर मायनस 1. एकदा रिचेक करून घेऊया फटाफट पटापट. बघा डी स्क्वेअर मायनस 1 याला टाकलं आपण डी प्लस 2 डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 मायनस 4d मायनस 8 प्लस 3. ओके 4d कट 4 × 3 = 7 + 8 मायनस 1 मायनस 8 प्लस 7 मायनस 1 करेक्ट. आता बघा आता ईला बाहेर घेऊन टाकायचं ई रेस टू 2z काय राहील फक्त साईन झेड अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 एवढीच इक्वेशन राहील. ऑब्व्हियसली आता मेथड कुठली साईन आहे साईन ए एक्सची मेथड
सो एका असतो एक्सचा कोएफिशिएंट, झेडला कोएफिशिएंट नाही म्हणजे वन धरणार. साइनच्या मेथडचं काय सबस्टिट्यूशन आहे, रिप्लेस डी बाय मायनस डी स्क्वेअर बाय मायनस ए स्क्वेअर. एक आहे वन, मायनस वन स्क्वेअर मायनस वन. सो काय लिहिते, डी स्क्वेअर मायनस वन, डी स्क्वेअर टाकला मायनस वन, मायनस वन मायनस वन, मायनस टू कॉन्स्टंट आला बघा. सो वाय पी आला, वाय पी काय आला, ई रेस टू टू झेड साइन झेड अपॉन मायनस टू, हा आला वाय पी. लास्ट स्टेप, वाय इज इक्वल टू वाय सी प्लस वाय पी. बघा फर्स्ट क्वेश्चन, यस हां, मला फक्त एवढं सांगायचं आहे, आपला फॉर्म्युला एक्समध्ये असतो पण कॉची लिजेंडीचं गणित झेडमध्ये असतं. बघा झेडमध्ये म्हणजे आन्सर इन टर्म्स ऑफ झेड पाहिजे. इथे छोटीशी मिस्टेक आहे, एकशेऐवजी झेड घ्यायचं, बाकी बरोबर. एकशेऐवजी झेड, आन्सरमध्ये झेड लिहायचं. इथेही बघा, ई रेस टू टू झेड साईन झेड अपॉन मायनस टू, करेक्ट आहे. सो आता लास्ट स्टेप, लास्ट स्टेपला आपण काय करणार, वाय इज इक्वल टू स्टेप थ्री वाय सी प्लस वाय पी, वाय सी प्लस वाय पी. सो ॲडिशन करणार, वाय सी काय आलाय, सी वन ई रेस टू थ्री झेड, सी टू ई रेस टू वन झेड, सी वन ई रेस टू थ्री झेड प्लस सी टू ई रेस टू टू झेड प्लस प्लस मायनस मायनस ई रेस टू टू झेड साईन झेड, ई रेस टू टू झेड साईन झेड अपॉन टू. हा आला आपला वाय पी, बट हा इन टर्म्स ऑफ झेड आलाय. आता पुन्हा पुट करायचं, सुरुवातीला काय टाकलं होतं बघा, इथे टाकलं होता ई रेस टू झेडला, बघा एक्स एक्स होता, एक्सला काय टाकलं होतं, ई रेस टू झेड आणि झेडला लॉग एक्स, बरोबर. एक्सला ई रेस टू झेड, झेडला झेडला लॉग एक्स, तो तेच टाकायचं आता पुन्हा. सो पुट एक्स इज इक्वल टू ई रेस टू झेड आणि झेड इज इक्वल टू लॉग एक्स. बघा सो कसं सोडवणार आता, सिमिलरली वाय इज इक्वल टू सी वन, बघा ई रेस टू झेड, ई रेस टू झेड काय, एक्स राहिला थ्री त्याचा क्यूब, प्लस सी टू ई रेस टू झेड म्हणजे एक्स त्याचा स्क्वेअर, मायनस ई रेस टू झेड म्हणजे एक्स त्याचा स्क्वेअर साईन झेड, झेड काय लॉग एक्स अपॉन टू. सो मित्रांनो, हे आन्सर आपलं आपलं इन टर्म्स ऑफ एक्स अँड दिस इज आवर फायनल आन्सर. क्लिअर? सो अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं आहे. पुढे जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन. विदिन टाईम एका क्वेश्चनला आपल्याला हार्डली 10 मिनिटं आहे, कारण आपल्याला 60 मिनिटात 6 प्रश्न सोडवायचे, तेव्हा आपल्याला 30 मार्क भेटतात. सो 10 मिनिटात एक क्वेश्चन झालाच पाहिजे. हा झाला माझा कॉचिसचा. आता मी घेतो आहे हा व्हेरिएशन पॅरामीटरचा, काय ई रेस टू फोर एक्स अपॉन एक्स रेस टू सिक्स डी स्क्वेअर मायनस एट डी प्लस 16. बघा याने तुम्हाला काय होईल, पूर्ण आयडिया क्लिअर होईल, पेपर कसा सोडवायचा, किती वेळात झाला पाहिजे, फटाफट फटाफट आयडियाज क्लिअर होतील. आता क्वेश्चन नंबर 3 आहे हा माझ्याकडे, मी ओपन करून घेतो. यस, क्वेश्चन आहे डी डी टू आय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एट डी वाय बाय डी एक्स प्लस सिक्स सिक्सटीन वाय इज इक्वल टू ई रेस टू फोर एक्स अपॉन एक्स रेस टू एट एक्स रेस टू सिक्स एक्स रेस टू सिक्स. बघा आता कसं सोडवणार, लक्ष द्या. पुन्हा सेम स्टेप बाय स्टेप व्हेरिएशनचा प्रश्न आहे. पहिल्या स्टेप याला कन्वर्ट करा, डी स्क्वेअर मायनस एट डी, एट डी हा झाला 16 ऑफ वाय इज इक्वल टू ई रेस टू फोर एक्स अपॉन एक्स रेस टू सिक्स, करेक्ट. याच्या आपण फॅक्टर टाकणार कॅल्सीमध्ये, डिग्री आली 2, डिग्री 2 कॅल्सीमध्ये डी स्क्वेअर, डी कॉन्स्टंट पुट करणार, डी स्क्वेअर किती आपला 1, कॉन्स्टंट किती बघा मायनस एट, सॉरी डीची टर्म मायनस एट, कॉन्स्टंट 16, सो 1 मायनस एट 16, ई एस कॅल्सी मोड 5 3 1 मायनस एट 16, सो व्हॅल्यूज बिकम्स 4, एकच व्हॅल्यू आली, डी इज इक्वल टू 4, सो एकच व्हॅल्यू आली एम वन. कुठली केस झाली, केस बी, लेस फॅक्टर, बरोबर, लेस फॅक्टर किंवा रिपीटेड केस. सो बघा याच्यात काय असतो, वाय सीचा फॉर्म्युला, वाय सी इज इक्वल टू सी वन एक्स प्लस सी टू ई रेस टू एम वन एक्स, सो एम वन इज 4, सो व्हॉट इज द आन्सर, सी वन एक्स प्लस सी टू ई रेस टू फोर एक्स. आता जेव्हा ब्रॅकेट आलं, ब्रॅकेट आलं की ब्रॅकेट मल्टीप्लाय करून घ्यायचं. सो बघा स्टेप टू, स्टेप टू ला काय येईल, वाय सी इज इक्वल टू, याने याला मल्टीप्लाय करा, ई रेस टू फोर एक्सने याला करा, सी सी वन एक्स ई रेस टू फोर एक्स, सी वन एक्स ई रेस टू फोर एक्स. एकदम कम्प्लीट पेपर सोल्युशन मी देतोय, ते प्रॉपरली करा. हे सी टू ई रेस टू फोर एक्स, सी टू ई रेस टू फोर एक्स. मग आपण काय करतो, गिवन याला कम्पेअर करतो, वाय सी इज इक्वल टू सी वन वाय वन प्लस सी टू वाय टू, याच्याशी कम्पेअर करतो. सो सी वन वाय सी सी वन सी वन, वाय वन आला एक्स ई रेस टू थ्री एक्स, वाय वन आला एक्स ई रेस टू फोर एक्स, सी टू वाय टू आला ई रेस टू फोर एक्स, करेक्ट. वाय वन वाय टू आपल्याला भेटले, आन्सर्सला बॉक्स करत जायचे. नेक्स्ट स्टेप नंबर 3, बघा डिटर्मिनंट घ्यायचा, डिटर्मिनंटचा फॉर्म्युला वाय वन वाय वन डॅश वाय टू डॅश, ओके. सो बघा व्हॅल्यूज पुट ऑफ करायच्या, वाय वन का आपला एक्स ई रेस टू फोर एक्स
आता याचा डी बघा वाय वन चा डॅश म्हणजे वाय वन चा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह कसा होईल याचा? यू इन टू व्ही रूल वापरावं लागेल कारण दोन टर्म आहे, याला यू म्हणायचं याला व्ही. बघा यू इन टू व्ही रूल काय आहे, यू डॅश व्ही प्लस यू व्ही डॅश, म्हणजे यूचा डेरिव्हेटिव्ह व्ही तसंच यू तसंच व्हीचा डेरिव्हेटिव्ह. बघा पहिल्या टर्मला यू, यूचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन, व्ही तसंच व्ही काय इरेज टू फोर एक्स प्लस यू तसंच यू आहे एक्स आणि व्हीचा डेरिव्हेटिव्ह इरेज टू फोर एक्स, फोर इरेज टू फोर एक्स. नंतर इकडे जावं लागेल आता y2, y2 आहे e raised to 4x, त्याचा डेरिव्हेटिव्ह लक्ष द्या e raised to 4x चा 4 e raised to 4x. बघा डिटर्मिनंट सोडवायची तुम्हाला एकदम इझी ट्रिक देतो, जेव्हा e चे सम असता e च्या सम मध्ये ह्या पॉवरची ऍडिशन करायची. डायरेक्ट डिटर्मिनंट सोडवायला हे क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करून खूप किचकट आहे, डायरेक्ट लक्षात ठेवा. मी आपली पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये जा, तिथे व्हेरिएशन पॅरामीटरचे व्हिडिओ पूर्णपणे ओपन आहे, अनलॉक आहे. त्यात तुम्ही बघितलं तर त्यात मी व्हेरिएशन पॅरामीटरचे 5-6 प्रॉब्लेम सोडून दाखवले, तिथे भरपूर ट्रिक शिकवलं होतं, बघा लगेच आन्सर्स येतील. सो e ला काय ट्रिक असतं, e ची ऍडिशन करायची 4 and 4 8 ई रेस टू 8x पॉवरची ॲडिशन, आणि साईन कॉस नसेल तर ॲन्सर निगेटिव्ह, साईन कॉस असेल तर ॲन्सर पॉझिटिव्ह, साईन कॉस नाही आहे म्हणून ॲन्सर निगेटिव्ह. हा आला डी, थर्ड स्टेप झाली. फोर्थ स्टेपला जाऊया. येस बघा स्टेप फोर, स्टेप फोरला काय घ्यायचं, यूचा फॉर्म्युला. यूचा फॉर्म्युला आहे मायनस वाय टू आर एच एस, एकदम इझी वेने आपण करतोय, डी डी एक्स किमती टाकायच्या. सो यू इज इक्वल टू मायनस वाय टू, वाय टू काय बघा, वाय टू आहे इरेज टू फोर एक्स आर एच एस, क्वेश्चनची राईट हँड साईड काय, इरेज टू फोर एक्स अपॉन एक्स रेज टू सिक्स, इरेज टू फोर एक्स इन टू इरेज टू फोर एक्स अपॉन एक्स रेज टू सिक्स इन टू डी. डी काय आला आपला, मायनस इरेज टू एट एक्स, मायनस इरेज टू एट एक्स. बघा आता कसं सोडवायचं, लक्ष द्या काय कट होईल. हे बघा इरेज टू ई, बघा चार आणि चार आठ, हे आठ आणि हे आठ कट, वरचे आठ खालचे आठ कट, मायनस मायनस प्लस झाला, मायनस मायनस प्लस, यू इज इक्वल टू प्लस इंटिग्रेशन काय राहिला अपॉनला एक्स रेस टू सिक्स, हा डी एक्स म्हणजे वन अपॉन एक्स रेस टू सिक्स. आता वन अपॉन एक्स रेस टू सिक्सचं इंटिग्रेशन कसं येतं, हा वरती जाईल. सो इंटिग्रेशन एक्स रेस टू मायनस सिक्स झाला. ओके आता इथे कुठला फॉर्म्युला येईल इंटिग्रेशनचा, बघा हा फॉर्म्युला बसेल तिथे, इंटिग्रेशन एक्स रेस टू यन, पॉवर आली एकने वाढवायची, यन प्लस वन अपॉन यन प्लस वन. सो ऑबियसली पॉवर काय, एक्स रेस टू मायनस सिक्स, मायनस सिक्स प्लस वन किती होईल, मायनस फायू. सो एक्स रेस टू मायनस फायू अपॉन मायनस फायू हा आला आपला यू. कळतंय, या फॉर्म्युल्याने आपण सोडवलं, एन प्लस वन, एन आहे मायनस सिक्स, मायनस सिक्स प्लस वन मायनस फायू, खालीवरती सेम आन्सर यू झाला स्टेप फोरमध्ये. की स्टेप फायूमध्ये व्ही काढायचं, व्हीचा फॉर्म्युला काय असेल बघा, सेम मायनसच्या ऐवजी प्लस, वाय टूच्या ऐवजी वाय वन आर एच एस डी डी एक्स, सेम फॉर्म्युला. किमती टाकायच्या, व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन वाय वन, वाय वन काय बघूया, वाय वन आहे एक्स इरेज टू फोर एक्स, एक्स इरेज टू फोर एक्स आर एच एस तर तीच असणार आहे, ही जी आहे ती इरेज टू फोर एक्स अपॉन एक्स रेज टू सिक्स, डी डीची किंमत पण सेम मायनस इरेज टू एट एक्स. सोडवायचं बघा, हे चार आणि चार आठ आणि हे आठ कट, मायनस एकटाच येतो बाहेर येईल. सो काय राहिलं इथे, व्ही इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन, बघा इकडे एक्स आणि खाली एक्स रेज टू सिक्स डी एक्स, बरोबर इकडे एक एक्स, इकडे एक्स रेज टू सिक्स, इकडचा एक एक्स गेला, इकडचा एक्स गेला, इथे राहिले फायू, सहातून एक गेला पाच. सो व्ही इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन वन अपॉन एक्स रेज टू फायू डी एक्स. सो एक्स रेज टू फायू पुन्हा वरती जाईल, मायनस इंटिग्रेशन एक्स रेज टू मायनस फायू डी एक्स, पुन्हा सेम फॉर्म्युला, पॉवर आली एकने वाढवायची, मायनस सिक्सची मायनस फायू, मायनस फायू मायनस फायू प्लस वन मायनस फोर. सो व्ही इज इक्वल टू एक्स रेज टू मायनस फोर अपॉन मायनस फोर, हा आला व्ही. आता लास्ट टू स्टेप बघा, लास्ट टू स्टेप आर व्हेरी इझी, लक्ष द्या. स्टेप नंबर सिक्स, स्टेप नंबर सिक्सचा फॉर्म्युला आहे वाय पी इज इक्वल टू यू इन टू वाय वन प्लस वी इन टू वाय टू, दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला. फक्त व्हॅल्यू टाकायच्या, यू बघा यू काय आला आपला, हा माय एक्स रेज टू मायनस फायू अपॉन मायनस फायू यू झाला, इन टू वाय वन, वाय वनची किंमत काय बघा, ही एक्स ई रेज टू माय ई रेज टू फोर एक्स प्लस व्ही, व्हीची काय एक्स रेज टू मायनस फोर अपॉन मायनस फोर, आणि वाय टू, वाय टूची काय आहे बघा ई रेज टू फोर एक्स. बस सिम्प्लिफाय करायची गरज नाही, एवढंच ठेवलं तरी तुम्हाला फुल मार्क भेटेल. आणि लास्ट स्टेप असते स्टेप सेवन, वाय इज इक्वल टू वाय सी प्लस वाय पी. सो वाय इज इक्वल टू वाय सी काय आला, स्टेप वनमध्ये जावं लागेल. बघा वाय सी हा सी वन एक्स प्लस सी टू ई रेज टू फोर एक्स, वाय सी आहे सी वन एक्स प्लस सी टू ई रेज टू फोर एक्स प्लस वाय पी हा ॲज इट इज,
बघा प्लस सिंप्लीफाय नाही केलं तरी चालेल, एक्स रेस टू मायनस फाईव्ह अपॉन मायनस फाईव्ह एक्स ई रेस टू फोर एक्स प्लस एक्स रेस टू मायनस फोर अपॉन मायनस फोर ई रेस टू फोर एक्स अँड दिस इज युअर फायनल अँसर. बघा हा आला आपला व्हेरिएशन पॅरामीटर्स आन्सर करेक्ट. सो आपल्या पेपरवर जाऊया पुन्हा. लक्ष द्या, आत्तापर्यंत मी कॉचिसचं गणित सोडवलं, व्हेरिएशन पॅरामीटर सोडवलं, 5 and 5 10 मार्क फिक्स झाले. आता मी हे मल्टिप्लायरचं सम सोडवतोय. मल्टिप्लायरचं कसं ओळखणार? 3 रेशो आहे आणि खाली प्रत्येक टर्ममध्ये मायनस आहे. सो 3 रेशो खाली प्रत्येक टर्ममध्ये मायनस आहे किंवा प्लस असेल म्हणजे मल्टिप्लायर. सो मल्टिप्लायरला जातो मी, dx अपॉन y मायनस z. सो बघा मल्टिप्लायरचा क्वेश्चन सोपा असतो, आला तर फार भारी काम होऊन जातं आणि येतो भरपूर वेळा. आता क्वेश्चन नंबर 1 मधला बी क्वेश्चन आहे तो डीएक्स अपॉन वाय मायनस झेड इज इक्वल टू डीवाय अपॉन एक्स सॉरी झेड मायनस एक्स इज इक्वल टू डी झेड अपॉन एक्स मायनस वाय. बघा आता मल्टिप्लायरमध्ये 2 सेट शोधायचे कसं? बघा इथे काय अपसेंट आहे बघायचं. मल्टिप्लायर म्हणजे एकदम इझी, अपसेंट टर्म बघायच्या. स्टेप फर्स्ट सेट का अपसेंट आहे? इथे वाय आणि झेड आहे, एक्स नाही आहे. इथे झेड आणि एक्स आहे, वाय नाही आहे. इथे एक्स आणि वाय झेड नाही आहे. सो इथे आला एक्स, इथे आला वाय. इथे एक्स अपसेंट आहे, वाय झेड आहे. इथे झेड आणि एक्स आहे, वाय अपसेंट आहे. इथे एक्स आणि वाय झेड अपसेंट आहे. सो पहिला सेट आला एक्स वाय झेड. सो कसं करणार? एक्सने याला मल्टिप्लाय करायचं, एक्स डी एक्स प्लस वायने याला वाय डी वाय प्लस झेड डी झेड. ओके सो ते इज इक्वल टू 0 म्हणजे ह्या टर्मने यांना मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 आलं पाहिजे. सो ऑब्विसली जे अब्सेंट असतं त्यांनी मल्टिप्लाय केलं 0च येतो. सो हे झाले मल्टिप्लाय. इंटिग्रेशन करायचं, इंटिग्रेशन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन वाय डी वाय प्लस इंटिग्रेशन झेड डी झेड इज इक्वल टू 0. कुठला फॉर्म्युला लिहिते? ऑब्विसली मगाशी आपण शिकलो तोच. इंटिग्रेशन एक्स रेस टू एन पॉवर आली एकने वाढवायची, एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. काळजीपूर्वक लक्ष द्या, इम्पॉर्टंट सम आहे. बघा पॉवर 1 आहे, पॉवर 1 आहे, पॉवर 1 आहे. एकने वाढवा, एकाची 2 होईल, एक्स स्क्वेअर बाय 2. इंटिग्रेशन काढलं की इंटिग्रेशन डी एक्स निघून जातो. तसंच वायचं होईल वाय स्क्वेअर बाय 2. इंटिग्रेशन डी वाय निघून गेला, इंटिग्रेशन डी झेड निघून जाईल. झेडचं होईल झेड स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू पहिला कॉन्स्टंट सी 1. अपॉनला सेम टर्म आल्या त्या लिहायचे नाही. सो काय आलं? फक्त न्युमरेटर लिहायचे. एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर इज इक्वल टू सी 1. हा आला आपला पहिला सेट. आता सेकंड सेट शोधूया. बघा सेट 2 लक्ष द्या. स्टेप 2 सेकंड सेट बघा. आता काय बघायचं? इथे कुठले कुठले लेटर तर 3च होते, एक्स वाय झेड सोडून वेगळं काही नाही. मग नंबर ट्राय करायचे. आता इथे नंबर 1 घेतला समजा, 1 1 1, चेक करून बघू. एक्स वाय झेड अपसेंट म्हणून त्यांनी तर आन्सर येणारच आहे. काय हे वाय मायनस झेड याला 1 ने मल्टिप्लाय केलं, रिचेक करून बघू. मला थोडा अंदाज वाटतोय येऊ शकतं. झेड मायनस एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस वाय. ओके सो 1 ने मल्टिप्लाय केलं तेच येईल, वाय मायनस झेड प्लस झेड मायनस एक्स प्लस एक्स मायनस वाय मायनस वाय प्लस वाय मायनस झेड प्लस झेड आलं 0. ओके 1 1 1 ने 0 येतोय. सो सेकंड सेट 1 1 1 आहे. सो ऑप्शन टर्म शोधायचे जेव्हा लेटर होते, लेटर एक्स वाय झेड सोडून वेगळे नव्हते. मग नंबर ट्राय करायचे. नंबर घेताना शक्यतो सारखे घ्यायचे, सारखे याने आन्सर येऊन जातं. सो बस 1 into dx प्लस 1 into dy प्लस 1 into dz इज इक्वल टू 0. इंटिग्रेशन करताना कॉन्स्टंट बाहेर 1 dx प्लस 1 dy प्लस 1 dz इज इक्वल टू 0. इंटिग्रेशन करू, 1 dx इंटिग्रेशन येते एक्स, 1 dy चं वाय, 1 dz चं झेड इज इक्वल टू c1 झाला हा c2. हे आलं सेकंड सोल्युशन. म्हणून म्हणायचं हेन्स c1 अँड c2 आर सोल्युशन्स ऑफ आवर प्रॉब्लम. कळालं? c1 c2 दोन सेट फक्त आपल्याला काढायचे. झालं हे c1 आणि हे c2 आपलं आन्सर आलं. सो मित्रांनो अशा प्रकारे मी या पेपरमध्ये पहिला क्वेश्चन अटेम्प्ट केला. पहिल्या क्वेश्चनमध्ये हे 3 प्रश्न सोडवले, 5 5 5 15 मार्क माझे फिक्स केले. सो ऑब्विसली आता माझा क्वेश्चन नंबर 2 बघा. हा 2 और आहे, हा मी ऑप्शनला टाकून देणार आहे. इथे जर बघितलं ही आहे एक्स इंटू व्ही मेथड, नंतर ही लिजेंडरी मेथड. बघा ब्रॅकेटची पॉवर 2 डेरिव्हेटिव्हची 2, ब्रॅकेटची पॉवर 1 डेरिव्हेटिव्ह 1 लिजेंडरी मेथड. आणि हे अगेन व्हेरिएशन पॅरामीटर. आणि हे बघा इथे दोन दोन इक्वेशन आलं आहे, दोन दोन म्हणजे सायमल्टेनियस. हे थोडं टफ आहे. सो मी याला क्वेश्चन 2 माझा ऑरला पडला. सो अशा प्रकारे मला इथे 5 5 5 15 मार्क माझे सिक्युअर केले. बघा लेट्स चेक. येस सो ह्या प्रकारे मी इथे बघा 5
हे पाच आणि हे पाच एकूण 15 मार्क आउट ऑफ 15 मी इथे कन्फर्म केले. यस, आता मी पुढे जातो. आता बघा, पहिला क्वेश्चन झाला की नंतर क्वेश्चन नंबर 3 आणि 4 येतो. 3 मध्ये कसं असतं, काल मी तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ दिली होती, त्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलं होतं की तुमचा पेपरमध्ये आय एम पी क्वेश्चन्स काय, तेव्हा मी सांगितलं होतं की आय एम पी टॉपिक्समध्ये तुम्हाला हे फुरियर करण्याची गरज नाही, फुरियरमध्ये इंटिग्रेशन आहे, हायर ऑर्डर इंटिग्रेशन, इंटिग्रेशनमध्ये चुका होता, त्यामुळे फुरियरचा क्वेश्चन सोडा, झेडचा अटेम्प्ट करा. झेड सोपा असतो, झेडमध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काही नाही, जस्ट सिम्प्लिफिकेशन आहे. सो इथे जर बघितलं, एमध्ये फुरियरचा क्वेश्चन आहे, बी मध्ये पण फुरियरचा आहे आणि सी मध्ये झेडचा आहे. सो फुरियर इथे 10 मार्कला आहे, बघा 5 आणि 5 10 आणि झेड 5 मार्कला आहे. सो हा क्वेश्चन नाही करायचा, जिथे झेड 10 मार्कला आहे फुरियर 5 ला आहे तो करायचा. झेड इज सिम्पल दॅन फुरियर. सो बघा, क्वेश्चन नंबर 3 और सोडला, मी 4 ला गेलो. 4 मध्ये एमध्ये 2 बीट आहे, हा झेड इन्वर्स आणि हा झेड. झेड इन्वर्सचे प्रश्न सोपे असतात, इन्वर्जन इंटिग्रल मेथड. सो हा मी घेणार आहे. सो लेट्स चेक. आणि पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्यांची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल, हे जे मी सॉल्व करून देतो ही पूर्ण पीडीएफ इन डिटेल, ही एक पेपर आणि अजून एक पेपर फॉर प्रॅक्टिस, तो दोन्ही पेपरचे विथ सोल्युशन मी पीडीएफ आपल्या पर्पल हेड ॲपमध्ये अपलोड केलेले आहे. त्या फ्री आहे, ओपन आहे, कोणीही ॲक्सेस करू शकतं, ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं तो पण, ज्यांनी नाही घेतलं तो पण. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही प्ले स्टोअरवर जा, पर्पल हेड ॲप डाउनलोड करा, ॲप्लिकेशनमध्ये तुमचं डिपार्टमेंट सिलेक्ट करा, आय टी कॉम्प्युटर AIML, त्याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला युनिट्सचे नावं दिसतील, शेवटचा जो फोल्डर येतो असेल इन सेम पेपर सोल्युशन, बस त्याच्यामध्ये गेले की ही पूर्ण क्वेश्चन पेपर सॉल्व आहे, अजून एक तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. सो तिथून तुम्ही जाऊ शकता, बघू शकता आणि पेपर स्कोर करू शकता. यस मित्रांनो, तुम्हाला तसंच वाटलं, तुम्हाला शिकवलेलं समजतंय, आवडतंय, तर तुम्ही जो कोर्स आहे आपला पर्पल हॅटचा, यस, सो आपल्या ऍप्लिकेशन अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये 12 मार्काचे व्हिडिओ पूर्णपणे फ्री आहे. ऍटलीस्ट पेपर सोल्युशन बघितल्यानंतर तुम्ही ते व्हिडिओज बघा, बाकी जाऊ द्या, पण ते 12 मार्काचे बघा, तुमची इनसेम तर पासिंग 100% होईल. प्रत्येक युनिटमध्ये LD असो, झेड असो, फुरियर असो, 12 मार्कासाठी मी पूर्ण मिळून व्हिडिओ फ्री करून दिले, तुमची पासिंग एकदम फ्री करून दिलेली आहे. सो ते व्हिडिओज बघा, तुम्हाला आवडलं, यार सरांनी शिकवलेलं खूप सोपं आहे, मला समजतंय मराठी, ते मी अनसॉल्व प्रॉब्लेम पण सोडवतो, माझा कॉन्फिडन्स बिल्ड होतोय, मग तुम्ही सबस्क्रिप्शन, मिनिमम अमाऊंट आहे 6 महिने व्हॅलिडिटी, तुम्ही आरामात सबस्क्रिप्शन घेऊ शकता आणि तुमचा M3 स्कोर करू शकता. तसंच तुम्हाला वाटलं, यार भारी आहे, मला मजा येते, समजतंय, तुम्हाला वाटतंय एंड सेमला मला क्लास जॉईन करायचे, मला M3 खरं स्कोर करायचं, मला M3 क्लिअर करायचं, माझ्या M3 क्रिटिकलला आहे, लास्ट अटेम्प्ट आहे, मला 100% शुअरली कोर करायचं आहे. सो त्यावेळी तुम्ही नगरमध्ये असू द्या, नाशिकमध्ये असू द्या, पुण्यामध्ये असू द्या, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकारे क्लासेस अवेलेबल आहे. सो तुम्ही इन्क्वायरी करू शकता, नंबर डिस्क्रिप्शनमध्ये. ओके, सो चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 4 मी घेतला आहे. 4 मध्ये बघा, मी हा ए मधला पहिला करतोय, हा आहे इन्वर्जन इंटिग्रल मेथड, दिस इज सिंपल. मी हा क्वेश्चन ऑर ला सोडून देतोय, हा क्वेश्चन नाही घेते, करेक्ट, कारण हा झेड ट्रान्सफॉर्मचा थोडा अवघड वाटतोय मला. नंतर बघा, बी मध्ये हे आहे डिफरन्शियल इक्वेशन, F(k+2), F(k+1), F(k) म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सो हा एक क्वेश्चन मी घेणार आहे. सो हे बघा, झेडचे 5 आणि 5 10 मार्क झाले आणि मग मी सॉल्व द इंटिग्रल इक्वेशन. सो फुरियरचा हा क्वेश्चन घेणार आहे. सो 5 5 5 15 मार्क सिक्युअर करणार आहे. सो चला फटाफट बघूया आपण कसं करायचं. सो क्वेश्चन 4A मधला पहिला. यस, सो पुढे जातोय मी आता. क्वेश्चन नंबर 4A, ए मधला फर्स्ट क्वेश्चन घेतला मी इन्वर्जन इंटिग्रलचा. क्वेश्चन काय मी लिहून घेतो, क्वेश्चनमध्ये बघा सोडवणार कसं, 3 स्टेपमध्ये. पहिली स्टेप, गिव्हन फंक्शनला F(z) मानायचं. फंक्शन आहे तुमच्याकडे दिलेलं 1/z-4 z-y. मित्रांनो, ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला प्रत्येक युनिटची, दोन्ही युनिटची रिव्हिजन होऊन जाणार आहे, कारण क्वेश्चन पेपरमध्ये प्रत्येक टाईपवर क्वेश्चन येतो. सो इन डिटेल रिव्हिजन होणार आहे. बघा, इन्वर्जन इंटिग्रलमध्ये काय असतं, पहिल्यांदा पोल काढतो. पोल काय, याच्या अपोजिट, -4 चा +4 हा झाला R1, दिस शुड बी R1. नेक्स्ट -5 चा +5 हा झाला R2. सो R1 R2 आपण फाईंड केले. आता स्टेप टूला काय करायचं, न्युमरेटर जी आहे, न्युमरेटरला z^(k-1) ने मल्टिप्लाय करायचं. सो F(z) इज इक्वल टू 1/z-4 z-5 न्युमरेटरला इन टू नेहमी z^(k-1) ने मल्टिप्लाय करायचं. सो ते काय बनेल, z^(k-1) ने मल्टिप्लाय केलं, F(z) इज इक्वल टू 1/z^(k-1), दिस बिकम z^(k-1) z-4 z-5. स्टेप टू ओवर, नाव विल मूव अवर द स्टेप नंबर 3. स्टेप 3 मध्ये काय असतो, आपण रेसिड्यू काढतो. रेसिड्यू कुठे, हे बघा, दिस वन, पहिला R1 आता उलटा लिहायचा, R1@z=4. एकदम सोप्या वेने मराठीमध्ये M3 मी शिकवत असतो, एकदम प्रॉपरली समजून घ्या. हा F(z) ॲज इट इज लिहायचा, z^(k-1) z-4 z-5
तुम्हाला एवढ्या इजी वेने M3 शिकायचं असेल तर नक्की क्लासला आपल्या मित्रांनाही पाठवा. M3 क्रिटिकलला असेल 100% श्युअरिटी मी तुम्हाला देतो, तुम्ही कुठेही असा M3 क्रिटिकल असेल तो M3 तुमचा पर्पल हॅटमध्ये स्कोर होणार, म्हणजे होणारच, तो काढूनच देणार आम्ही, एवढे गॅरंटेड तुम्हाला मी सांगतो आहे. सो नक्की तुम्ही येऊ शकता, तुमच्या मित्रांनाही सजेस्ट करू शकता. इनसेमला वाटलं तुम्हाला M3 मला स्कोर करायचं आहे, नक्की इन्क्वायरी करा ऑनलाईन ऑफलाईन क्लासेससाठी. 100% मी श्युअरिटी देतो M3ला एनसेमला तुम्ही 70 पैकी 70 घ्या. विद्यार्थी मित्रांनो, 30 पैकी 12 मार्क पडले तरच आपण इन्सेम पास होणार, आणि ते 12 मार्काचे टोटली फ्री व्हिडिओज आपल्या पर्पल हॅट ॲप्लिकेशनमध्ये आहे. पर्पल हॅट ॲप आत्ताच डाउनलोड करा. IT कॉम्प्युटर AIML मेकॅनिकलसाठी डिपार्टमेंट वाईज M3 आणि जे फ्री व्हिडिओज आहे ते जवळजवळ 12 मार्क तुम्हाला देऊन देतात. तो ॲटलीस्ट तुमची पासिंग आपल्या पर्पल हॅट ॲपवरनं फ्री करा. यस, इतक्या सोप्या भाषेत मराठीत M3 शिकवलं आहे की ते बघल्यानंतर तुम्ही M3चा कुठलाही प्रॉब्लेम प्रश्नपत्रिका घेतला न बघता सोडवशाल, एवढा सोपा तुम्हाला M3 वाटेल. सो तुमची पासिंग 12 मार्काची ॲप्लिकेशनवरनं करून घ्या आणि M3 100% स्कोर करा. जे टॉपिक्स मी IMP देतो ते सगळे त्यात सॉल्व केलेले आहे. तो यस, सो जाऊया पुढे. आता काय करायचं, ही F(z) जशान तशी लिहिली, ही झेडची जी व्हॅल्यू ना त्याच्या अपोजिट साईनने मल्टिप्लाय करायचं, विरुद्ध चिन्ह. झेडचे चिन्ह +4 आहे, सो -4 विरुद्ध चिन्ह. सेम टर्म कट, राहिलेल्या झेड ची किंमत टाकायची 4, पुट झेड इज इक्वल टू 4. सो काय येईल, 4 raised to k minus 1, 4 minus 5. सो व्हाट दिस बिकम्स, 4 raised to k minus 1, 4 minus 5 minus 1. सो मायनस वरती गेला आपण, 1 लिहत नाही, -4 raised to k minus 1, हा आला R1. आता जाऊया R2 ला. बघा R2 कुठे, आपला ॲट झेड इज इक्वल टू फाईव्ह. पुन्हा तेच, ही इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्यायची, z raised to k minus 1, z minus 4 z minus 5. बघा मगाशी शिकवलं होतं, इथे जी झेडचे व्हॅल्यू असते त्याच्या विरुद्ध चिन्हाने गुणायचं, +4 आहे -4 कट, इथे +5 त्याचं विरुद्ध चिन्ह, मायनस फाईव्ह कट, हे -5 कट, राहिल्याच्या झेडची किंमत 30 टाकायची 5. सो बघूया, 5 raised to k minus 1, 5 minus 4. सो 5 raised to k minus 1 upon 1, सो दिस बिकम्स 5 raised to k minus 1, हा आला R2. मग लास्ट स्टेप असणार आपली F(z), step 3, step 4, F(k) = R1 + R2, हे आपलं फायनल ॲन्सर. सो फायनल ॲन्सर आलं, R1 आहे हा -4 raised to k minus 1, +R2 हा 5 raised to k minus 1. सिम्प्लिफाय करायचं नाही, सो दिस इज अवर फायनल ॲन्सर. येस, सो हे झालं इन्वर्जन इंटिगल. फटकन पुढे जाऊया, हा क्वेश्चन कम्प्लीट झाला. आता मी 5 मार्क सिक्युअर केले, पहिले 15 आणि हे 5, 20 मार्क. बघा पहिले 15 आणि हे 5, आतापर्यंत मी 20 मार्क घेतलेले. आता पुढे जाऊया, झेड हा ऑप्शनला जाईल बरं, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन सोडवायची. F(k+2 - 7, F(k+1 + 12, F(k = 0, F(0 0, F(1 3, k > 0. या व्हॅल्यूची आपल्याला काही गरज होत राहत नाही k च्या, फक्त बाकी व्हॅल्यू वापरायच्या. चला हे क्वेश्चन सोडूया. सो एकदम इन डिटेलमध्ये मी सगळं सांगतोय, अशाच प्रकारे तुम्हाला सिलेक्शन करायचं पेपरच्या वेळी, पण असाच पेपर सोडवायचा आहे विद इन टाइम. सो बघा नेक्स्ट, इथे क्वेश्चन नंबर 4B ला आलो आपण. क्वेश्चन काय मी लिहून घेतो पुन्हा, डिफरन्शियल इक्वेशनचं गणित आहे. F(k+2 - 7, F(k+1 प्लस 12 F(k) = 0. गिवन व्हॅल्यू आहे आपल्याकडे, F(0) ची व्हॅल्यू दिलेली आहे 0, F(1) ची व्हॅल्यू 3. ओके, सो बघा पुढे जाऊया. आता सोडवायचं, सोडवणार कसं बघा, पहिल्यांदा अप्लाय झेड म्हणायचं, झेड अप्लाय करायचं. पहिली स्टेप, अप्लाय झेड, झेड ट्रान्सफॉर्म, k+2 चं आपल्याला फॉर्म्युला बघावं लागेल. जस्ट अ मिनिट. आता k+2 F(k+2) फॉर्म्युला आहे z² f(z), फॉर्म्युले टाकायचे, फॉर्म्युले पाठ करून टाका, -z² f(0 - z² f(0 - z² f(0 - z) f(1, -7 k+1 f(k+2 झाला f(k+1, k+1 चा फॉर्म्युला आहे z f(z - z f(0 - z f(0 प्लस, आता याचा 12 तसाच F(k)-F(z). बघा डिफरन्शियल इक्वेशन कशी सोडवायची मी इन डिटेलमध्ये सांगतो, is equal to 0. सो बघा पुढे इझी आहे, एकदा फॉर्म्युले टाकले की सिम्प्लिफिकेशन. बघा आता काय काय व्हॅल्यू आपल्याकडे, गिव्हन व्हॅल्यू पुट अप करायच्या, F(0 0, F(1 3. बघा पुट
एफ ऑफ जीरो जीरो म्हणजे एफ ऑफ जीरोची टर्म कट होईल एफ ऑफ वन थ्री. तर चला व्हॅल्यू टाकूया बघा, एफ ऑफ झिरो 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 इंटू झेड स्क्वेअर झिरो, एफ ऑफ झिरो 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 इंटू झेड झिरो, एफ ऑफ वनची व्हॅल्यू किती टाकली थ्री. सो काय राहिलं बघा, सिम्प्लिफाय करूया. हे राहिलं झेड स्क्वेअर एफ ऑफ झेड, जस्ट सिम्प्लिफाय. हे मायनस थ्री इंटू झेड, मायनस थ्री झेड, झेड स्क्वेअर एफ ऑफ झेड मायनस थ्री झेड, मायनस सेवन झेड एफ ऑफ झेड, मायनस सेवन झेड एफ ऑफ झेड, प्लस ट्वेल्व एफ ऑफ झेड इज इक्वल टू झिरो. बस आता एफ ऑफ झेड कॉमन काढायचं आहे इथून इथून इथून. सो एफ ऑफ झेड कॉमन घेतला इथे बघा, इथे काय उरेल, एफ ऑफ झेड बाहेर आला, काय राहील, फक्त झेड स्क्वेअर. बघा हा झिरो कसा घालवायचा, अशी टर्म शोधायची ज्याच्यात एफ ऑफ झेड नाही आहे. इथे एफ ऑफ झेड आहे, इथे एफ ऑफ झेड आहे, इथे एफ ऑफ झेड आहे. बघा ही एकमेव टर्म आहे जिच्यात एफ ऑफ झेड नाही आहे, ती तिकडे पाठवायची म्हणजे झिरो निघून जाईल. सो आता काय राहिलं इथे, जे एफ ऑफ झेड बाहेर आला राहिला झेड स्क्वेअर, इथून एफ ऑफ झेड बाहेर आला इथे राहिला मायनस सेवन झेड, इथून एफ ऑफ झेड बाहेर आला इथे राहिला प्लस ट्वेल्व इज इक्वल टू हा मायनस थ्री झेड तिकडे जाऊन होईल प्लस थ्री झेड. ही टर्म याला अपॉन जाईल, याला अपॉन जाईल. सो एफ ऑफ झेड बनेल एफ ऑफ झेड इज इक्वल टू थ्री झेड अपॉन हे झेड स्क्वेअर मायनस सेवन झेड प्लस ट्वेल्व. बघा या इक्वेशनचे फॅक्टर पाडायचे, गणित झालं कन्वर्जन पार्शियल फ्रॅक्शनमध्ये. म्हणजे पहिले स्टेपमध्ये गणित कन्वर्ट करायचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये. आता कॅल्सीवर जाऊया, ई एस कॅल्सी, मोड फाईव्ह थ्री प्रेस केला, मोड फाईव्ह थ्री व्हॅल्यू टाकली, वन मायनस सेवन ट्वेल्व कोइफिशियंट, वन मायनस सेवन मोड फाईव्ह थ्री, वन मायनस सेवन आणि ट्वेल्व. सो व्हॅल्यू आली फोर आणि थ्री, याचे दोन फॅक्टर येतात फोर आणि थ्री. कॅल्सीत जे आले त्याच्या अपोजिट साईन घ्यायचे, म्हणजे एफ ऑफ झेड काय बनेल आपला थ्री झेड अपॉन याच्या अपोजिट घ्यायचे फोर मायनस झेड, सॉरी झेड मायनस फोर, झेड मायनस फोर. कॅल्सीत आले त्याच्या अपोजिट झेड मायनस फोर, झेड मायनस थ्री, प्लस फोरचा मायनस फोर, प्लस थ्रीचा मायनस थ्री, करेक्ट. आणि मग आता एक झेड खाली येईल. सो इक्वेशन तिकडे लिहितो मी, इक्वेशन अशा प्रकारे आली आहे, एफ ऑफ झेड इज इक्वल टू थ्री झेड अपॉन झेड मायनस फोर झेड मायनस थ्री. लेट मी चेक, एफ ऑफ झेड इज इक्वल टू थ्री झेड अपॉन झेड मायनस फोर झेड मायनस थ्री. ओके आता बघा, एक झेड खाली घेऊन घ्यायचं पार्शियल फ्रॅक्शननुसार. सो हे गणित हा टाईप डिफरन्शियल इक्वेशन कशात कन्वर्ट होतो, पार्शियल फ्रॅक्शन मेथडमध्ये. आणि बस पार्शियल फ्रॅक्शन मेथडने पुढे सोडवायचं. येस, सो बघा हा झेड खाली येईल, एफ ऑफ झेड अपॉन झेड इज इक्वल टू वरती राहिला थ्री झेड मायनस फोर झेड मायनस थ्री. बघा ज्याला पार्शियल फ्रॅक्शन येत नाही त्याने इन डिटेलमध्ये बघा, ही फॅक्टर इकडे येईल थ्री अपॉन झेड मायनस फोर झेड मायनस थ्री इज इक्वल टू ए अपॉन पहिला फॅक्टर झेड मायनस फोर प्लस बी अपॉन दुसरा फॅक्टर झेड मायनस थ्री. इक्वेशन नंबर वन. इकडे काय करायचं, न्युमरेटर घ्यायचं थ्री, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन ए इंटू झेड मायनस थ्री प्लस बी इंटू झेड मायनस फोर. इक्वेशन नंबर टू. आता एक एक व्हॅल्यू पुटअप करायचं. बघा पहिली झेडच्या खाली का व्हॅल्यू मायनस फोर, त्याच्या विरुद्ध घ्यायची प्लस फोर टाकायची. झेड इज इक्वल टू फोर टाकला. सो बघा थ्री इज इक्वल टू झेडला फोर टाकायचं, दोन ठिकाणी झेड आहे दोन्हीकडे फोर, ए इंटू फोर मायनस थ्री प्लस बी इंटू बघा फोर मायनस फोर काय होईल तो झिरो. सो हे किती आलं, थ्री इज इक्वल टू ए इंटू वन हा पॉन गेला थ्री बाय वन इज इक्वल टू ए, म्हणजे एची किंमत किती आली आपली थ्री, ए बी काढायचे. आता नेक्स्ट इकडे काय, हा मायनस थ्री त्याच्या विरुद्ध प्लस थ्री प्लूट झेड इज इक्वल टू थ्री काय येईल, थ्री इक्वल टू ए इंटू बघा थ्री मायनस थ्री झिरो प्लस बी इंटू थ्री मायनस फोर. सो वॉट इज रिमेनिंग, थ्री इज इक्वल टू बी इंटू मायनस वन हा खाली गेला थ्री बाय मायनस वन इज इक्वल टू बी, म्हणजे बी किती आला मायनस थ्री. आता काय करतो मित्रांनो, आपण आलेल्या किमती ए बी इथे टाकतो, इकडे लिहितो एफ ऑफ झेड अपॉन झेड. सो बघा स्टेप नंबर थ्री, पुट ए बी इन इक्वेशन वन. ओके सो बघा हे कसं करायचं, येस बघा आता ए बीच्या किमती टाकूया. इकडे लिहायचं एफ ऑफ झेड अपॉन झेड इज इक्वल टू ए, एची किंमत आहे आपली थ्री, थ्री अपॉन झेड मायनस फोर प्लस बी, बीची आहे मायनस थ्री अपॉन झेड मायनस थ्री, झेड मायनस फोर झेड मायनस थ्री. आता झेडने वरती रिमल्टिप्लाय करायचं, एफ ऑफ झेड इज इक्वल टू थ्री इंटू झेड, थ्री झेड अपॉन झेड मायनस फोर मायनस प्लस मायनस थ्री इंटू झेड, थ्री झेड अपॉन झेड मायनस थ्री. आता काय करणार, आपण इनवर्स घेणार, शेवट इनवर्स घेणार. सो टेकिंग झेड इनवर्स, आणि झेड इनवर्स घेतो आपण, एफ ऑफ झेडचा इनवर्स होतो एफ ऑफ के, वरचा थ्री ॲज इट इज, वरचा थ्री ॲज इट इज, खाली जो झेडची व्हॅल्यू असते त्याच्या विरुद्ध लिहायची, मायनस फोर आहे त्याच्या विरुद्ध प्लस फोर रेस टू के, वरचा मायनस थ्री तसंच, खाली झेडची व्हॅल्यू मायनस थ्री त्याच्या विरुद्ध प्लस थ्री रेस टू के, आणि हे आलं आपलं फायनल अँसर. सो हा झाला एफ ऑफ के, करेक्ट. हा क्वेश्चन कम्प्लीट झाला, लास्ट क्वेश्चन बघूया.
आता बघूया क्वेश्चन नंबर 1 मी केला, ए मधला 1 केला, नंतर बी केला, आता क्वेश्चन नंबर सी घेतोय फुरियरचा. सॉल्व द इंटीग्रल इक्वेशन इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स कॉस लॅम्बडा एक्स डी एक्स 2 मायनस लॅम्बडा 0. बघा इंटिग्रेशनच्या मध्ये एफ ऑफ एक्स आहे म्हणजे फुरियर इन्व्हर्सचा क्वेश्चन आहे आणि कॉस आहे सो फुरियर कोसाइन इन्व्हर्स. बघा कसं सोडवायचा, क्वेश्चन मी लिहून घेतो. बघा क्वेश्चन 4 सी ला आलोय आता मी, फुरियर कोसाइन इन्व्हर्स बरोबर. सो कोसाइन इन्व्हर्स काय फॉर्म्युला आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 बाय पाय इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ लॅम्बडा इंटू कॉस लॅम्बडा एक्स डी लॅम्बडा. हा एक कोसाइन इन्व्हर्सचा फॉर्म्युला, किमती टाकूया 2 बाय पाय. बघा आता क्वेश्चनमध्ये व्हॅल्यूज काय पुटअप करायच्या, व्यवस्थित समजून घ्या. बघा एफ ऑफ लॅम्बडाची ही किंमत 2 मायनस लॅम्बडा ही टाकायची एफ ऑफ लॅम्बडा जागी, आणि लिमिट हे बघा हे लेस दॅन इक्वल टू म्हणजे लिमिट 0 टू 2, 0 टू 2 लिमिट, आणि 2 मायनस लॅम्बडा हा एफ ऑफ लॅम्बडा. सो लिमिट आलं 0 टू 2 एफ ऑफ लॅम्बडा म्हणजे 2 मायनस लॅम्बडा, आणि हे तसंच कॉस लॅम्बडा एक्स डी लॅम्बडा. आता काय करायचं बघा, इथे डीच्या मागे आहे लॅम्बडा बरोबर, सो इथे शेवटची टर्म लॅम्बडा पाहिजे, मग हे इंटरचेंज करून घ्यायचे. सो काय होईल, कॉस एक्स लॅम्बडा, डीच्या मागे लॅम्बडा, लॅम्बडा शेवट येतो, शेवट आला पाहिजे, कॉस एक्स लॅम्बडा इंटरचेंज करून घ्यायचे. आता इंटिग्रेशन सोडवायचं बघा, 2 बाय पाय, व्यवस्थित लक्ष द्या, कर्ली ब्रॅकेट, पहिल्यांदा ही टर्म तशीच 2 मायनस लॅम्बडा, याचं इंटिग्रेशन कॉस एक्स लॅम्बडाचं इंटिग्रेशन साईन एक्स लॅम्बडा अपॉन एक्स खाली येईल, कारण डीच्या मागे लॅम्बडा आहे म्हणजे लॅम्बडा व्हेरिएबल, एक्स कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट खाली आला, पहिली टर्म प्लस दुसरी मायनस, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता 2 चा 0 लॅम्बडाचा 1 खालचा एक्स तसाच, साईन एक्स लॅम्बडाचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स लॅम्बडा अपॉन एक्स, ब्रॅकेट क्लोज, 1चा डेरिव्हेटिव्ह 0, सो 2 टर्म येतील, हे कम्प्लीट, लिमिट 0 टू 2. आता लिमिट्स टाकायचं बघा, लिमिट्स टाकूया 2 बाय पाय, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, ऑल प्रॉब्लेम इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्रॅक्टिस करा. कुणाला लिमिट टाकायचं, लॅम्बडाला, डीच्या मागे लॅम्बडा आहे सो लॅम्बडाला लिमिट टाकणार, पहिल्यांदा अप्पर लिमिट टाका 2, तिन्ही ठिकाणी 2 टाका. बघा 2 मायनस 2 आलं, 2 मायनस 2 साईन एक्स 2 अपॉन एक्स मायनस 0 मायनस 1 मायनस 1 मायनस कॉस एक्स 2 अपॉन एक्स 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 स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज क्लोज, मायनस. आता सेकंड अप्पर लिमिट झालं, आता आपण लोअर लिमिट टाकणार, तिन्ही लॅम्बडाला काय टाकायचं, 0, सो काय येईल 2 मायनस 0 साईन एक्स 0 अपॉन एक्स मायनस 0 मायनस 1 मायनस 1 मायनस कॉस एक्स 0 अपॉन एक्स 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 स्क्वेअर, ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट क्लोज, कर्ली ब्रॅकेट क्लोज. सो बघूया काय काय 0 होतं, जस्ट मिनिट. बघा व्हॅल्यू आपल्याला माहिती, कॉस 0 ती काय होते 1, साईन 0 काय होते 0, सो बघा साईन एक्स इंटू 0 म्हणजे हा झाला साईन 0, आणि साईन 0 काय होतो 0, सो ही टर्म कट, 0 इंटू दिस टर्म कट, कॉस 0 कॉस 0 होतो 1, कॉस एक्स इंटू 0 म्हणजे कॉस 0 कॉस 0 होतो 1. ओके इकडे बघा 2 मायनस 2 2 मायनस 0 0 इंटू होल टर्म 0, सो काय राहिली 1 आणि 2, दोनच टर्म राहिल्या. सो बघा 2 बाय पाय एफ ऑफ एक्स 2 बाय पाय ब्रॅकेट लिहितो मी आता, हे काय राहिलं मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस. बघा मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस 1 इंटू कॉस कॉस एक्स 2 म्हणजे 2 एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. पुढे बघा हे मायनस मायनस प्लस प्लस मायनस 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 प्लस, बघा मायनस मायनस प्लस प्लस मायनस 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 प्लस, सो दिस बघूया प्लस, हे कॉस 0 कॉस 0 म्हणजे 1 1 अपॉन एक्स स्क्वेअर 1 अपॉन एक्स स्क्वेअर. सो काय आलं बघा, डिनोमिनेटर सेम एक्स स्क्वेअर, सो फायनल आन्सर आलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 बाय पाय अपॉनला एक्स स्क्वेअर कॉमन, अपॉनला दोघांचा एक्स स्क्वेअर कॉमन, 2 बाय पाय पॉझिटिव्ह टर्म आधी निगेटिव्ह नंतर 1 मायनस कॉस 2 एक्स 1 मायनस कॉस 2 एक्स, सो आलं आपलं फायनल आन्सर, करेक्ट. सो मित्रांनो अशा प्रकारे मी विदिन टाईम 30 पैकी 30 मार्क सिक्युअर केले, इन डिटेलमध्ये तुम्हाला पेपर सॉल्व करून दाखवला. अशाच प्रकारे तुम्हाला पेपर हा एक झाला, याचं पूर्ण सोल्युशन आपल्या पर्पल हॅट ॲपमध्ये जा, तिथे तुम्ही पर्पल हॅट ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, पर्पल हॅट ॲपमध्ये गेली की त्याच्यामध्ये तुमच्या डिपार्टमेंटमध्ये जा, आय टी कॉम्प्युटर AIML, त्याच्यामध्ये तुम्हाला एक फोल्डर भेटेल, जो फोल्डर आहे इन सेम पेपर सोल्युशन, त्याच्यामध्ये तुम्हाला हा पूर्ण PDF असलेले हा पूर्ण PDF तुम्हाला तिथे भेटेल, विथ सोल्युशन भेटेल, आणि अजून एक एक्स्ट्रा पेपर मी तिथे सॉल्व करून दिला आहे तो पण बघा, जेणेकरून दोन पेपर जेव्हा तुम्ही सोडवशाल मी गॅरंट देतो तुम्हाला इतका कॉन्फिडन्स येईल, पहिल्यांदा बघून सोडवा, नंतर एक तास टाईम लावून न बघता सोडवा, इतका कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला इन्सेममध्ये 30 on 30 मार्क घेऊन तुम्ही वर्गात पहिले येशाल. सो चला एकदा इन डिटेल लास्टमध्ये पुन्हा क्वेश्चन पेपरला मी दाखवतो तुम्हाला आपण किती मार्क सिक्युअर गेले.
सो अशा प्रकार आपल्याला पेपर मित्रांनो सॉल्व करायचे आणि एम थ्रीला आउट ऑफ मार्क घ्यायचे. जस्ट अ मिनिट बघा, याचे मी 5 मार्क इथे ऍड केले बरोबर. इन्वर्जन इंटिगल नंतर मी डिफरेंशियल इक्वेशन 5 ऍड केले आणि फुरियर 5 ऍड केले. 5 5 5. सो ऑब्व्हियसली 15 पैकी इथे 15 मार्क माझे सिक्युअर झाले. मगाशी 15 आणि हे 15, सो 15 आणि 15 30. बघा हे 15 आणि नंतर आपण मागाशी हे बघा हे 15 15 15 30. अशा प्रकारे तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. सो ऑब्व्हियसली 15 प्लस 15, सो आउट ऑफ 30 मी 30 मार्क्स सिक्युअर केले आणि कॉलेजमध्ये टॉप केलं आहे. सो अशाच पद्धतीने तुम्ही पेपर सोडवा. आपलं पर्पल ॲड ॲप्लिकेशन आहे ते प्ले स्टोरवरनं डाउनलोड करा. त्याच्यामध्ये M3 पूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे इन डिटेल. मराठीमध्ये मी M3 एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे. कॅल्सीच्या ट्रिक्स आहे, वेगवेगळ्या आयडियाज दिलेले आहे, शॉर्टमध्ये आहे, जेणेकरून तुम्ही एकदा ते केलं ना कुठलाही पेपर तुम्ही न बघता आरामात सोडू शकता. सो नक्की आपलं पर्पल ॲड ॲप डाउनलोड करा, मित्रांनाही ॲपविषयी सांगा आणि M3 स्कोर करा. महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये 12 मार्काचे पासिंगचे व्हिडिओ पूर्ण फ्री आहे LDZ ट्रान्सफॉर्ममध्ये. सो बघा ते आणि अभ्यासाला लागा. येस, तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर नक्की मी IMP पण देईल. सो IMP लागली तर मला ॲटलीस्ट तुम्ही 10 ते 20 कमेंट करा. पाहिजे तुम्हाला IMP नक्की IMP क्वेश्चन देईल, जेणेकरून तुमचे 10-15 मार्क पण तुम्हाला भेटतील. मागे कालची जी यूट्यूबची व्हिडिओ होती त्याच्यामध्ये IMP टॉपिक्स दिले होते. रिक्वायर्ड आले तर IMP क्वेश्चनची पण मी व्हिडिओ बनवू शकतो, डिपेंड्स ऑन युअर रिस्पॉन्सिबिलिटी. येस, सो मित्रांनो अशा प्रकारे M3 शिका. ही व्हिडिओ 2-3 वेळा बघा, तुम्हाला इन डिटेल आयडिया क्लिअर होईल M3 पेपर कसा सोडवायचा आणि M3 तुमचा स्कोर होईल. आवडला असेल तर नक्की क्लासला तुम्ही व्हिजिट करू शकता. नाशिक नगर पुणे ऑनलाईन ऑफलाईन M3 स्कोर करायचं असेल नक्की भेटा. येस, थँक्यू.